तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं महायुतीच्या वतीनं कोण लढवेल याची अधिकृत घोषणा झालेली नाही आहे, पण नारायण राणेंना भाजपकडनं उमेदवारी मिळेल याची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं किरण सामंतसुद्धा इच्छुक आहेत. उमेदवार निश्चित नसताना इथे अमित शहांच्या सभेची मात्र तयारी सुरू झाली आहे. 24 तारखेला रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजच्या मैदानावर ही सभा पार पडेल. अमोल मोरे सध्या आपल्यासोबत आहेत. अमोल, उमेदवाराच्या नावाची निश्चिती नसताना सभेची मात्र जोरदार तयारी पाहायला मिळते. नंदा, नक्कीच, म्हणजे अद्याप ही कार्यकर्ते, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आहेत ते संभ्रमात आहेत. अर्थात भाजपकडून नारायण राणे हेच असतील असा दावा सातत्यानं केला जात आहे. उमेदवार कोण आहे याचा सस्पेन्स साधारणपणे आज दुपारी 12-1 वाजेपर्यंत संपेल असं सांगितलं जात आहे. अधिकृतपणे त्याची कोणतीही माहिती समोर येत नाहीये आणि अशा पार्श्वभूमीवरती अमित शहा यांची सभा आहे ती बहुचर्चित आहे, बहुप्रतीक्षित आहे. कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अगदी कोकणा शिवसेनेमध्ये बंडखोरी जरी झाली पण त्यानंतर एकंदरीत कुठंतरी हा इथला जो शिवसैनिक आहे तळागाळाचा तो एक उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिल्याचं सांगितलं जातं की ग्राउंड लेवल दिसून येत आहे. आणि या बालेकिल्ल्यामध्ये कुठेतरी सुरुंग लावण्यासाठी महायुती सध्या प्रयत्न करते शिवसेनेच्या की उद्धव ठाकरे यांची जी राजकीय ताकद ती कमी करण्याचा. आणि अशा पार्श्वभूमीवरती अमित शहा यांची सभा होते, त्यामुळे स्वाभाविकपणे आता सभेची तयारी सुरू झालेली आहे आणि पुढच्या 8 दिवसांमध्ये याचं प्रॉपर नियोजन कार्यकर्त्यांकडून केलं जाईल गाव पातळीपर्यंत आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाईल. आणि इथं आल्यानंतर अमित शहा नेमकं कोकणवासियांना काय संबोधित करतात, विकास हा प्रामुख्यानं मुद्दा सध्या कार्यकर्ते किंवा नेते कोकणातले पुढे नेत आहेत आणि त्याच मुद्द्यावरती मे बी अमित शहा बोलतील, इथल्या राजकारणावरती बोलतील आणि काय संबोधित करतात याची उत्सुकता आहे. आणि अगदी पुढच्या 8 दिवसांमध्ये म्हणजे अगदी पुढच्या काही दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये यानंतर अमित शहाची सभा होईल आणि या सभेतूनच अमित शहाचं संबोधन जे आहे तिथल्या कार्यकर्त्यांना कोकणवासियांना होणार आहे. नंदा, धन्यवाद अमोल या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.